एक महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीलाच बघतोय. मुंबई अहमदाबाद या हायवेवर पालघर जवळ दापचरी इथं टँकर मधून तेलाची गळती झाली. टँकर मधून तेल रस्त्यावर पडलं त्यामुळे हायवेवरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. शेकडो लिटर कच्चं तेल रस्त्यावर सांडलंय. हायवेची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. यामुळे मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. ही ताजी दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पालघरच्या जवळची ही दृश्य आहेत. टँकर मधून तेलाची गळती झालेली आहे त्यामुळे मुंबई अहमदाबाद हायवेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांना अधिक विचारूया. राहुल, काय अपडेट? नक्कीच वर्ण, आपण बघायला गेलं तर पहाटे 7 वाजताच्या सुमारास मुंबईकडून गुजरातकडे जाणारा जो कच्च्या ऑइलची वाहतूक करणारा टँकर होता हा या टँकरला गळती लागली. दापचिरी येथील जो सीमाशुल्क विभागाचा चेकनाका आहे या चेकनाक्याचं जे डिवायडर आहे ते या टँकरला धडकल्याने हा अपघात झाला. यानंतर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कच्च्या ऑइलची गळती सुरू झाली ज्यामुळे मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम जी आहे ती झालेली आहे. हे ऑइल सध्या संपूर्ण महामार्गावर पसरलं असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनं जी आहेत ती स्लिप होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे रोखून धरलेली आहे. साधारणतः 1.5 तास उलटून गेला आहे. मात्र अजूनही अग्निशमन दलाची गाडी जी आहे ती घटनास्थळी पोहोचलेली नाहीये. त्याच्यामुळे अजूनही ही वाहतूक सुरळीत होण्यात 1 ते 1.5 तास लागण्याची शक्यता जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या पोलीस जे आहेत ते स्थानिकांच्या मदतीने ही वाहनं जी आहेत ती बाजूला करण्याचं काम सुरू केलेलं आहे. धन्यवाद अधिक माहिती दिल्याबद्दल.